तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्या जे का सबस्क्रायबरने त्यांना इलेलो एक सत्य अनुभव पाठवलेलो असा. एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना यो भयंकर अनुभव इलो होतो. पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन. आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळाया आपल्या आजच्या या सत्य अनुभवाकडे. हे अनुभव ज्यांनी पाठवल्याने त्यांनी आपला नाव नमूद करू नको अशी सक्त ताकीद दिलेली असा. आणि त्यांनी ज्या कॉलेजात हे सगळं प्रकार घडलो त्या कॉलेजाचं नावसुद्धा सांगाक नाही, कारण काही कारणं होती नाहीतर त्याने सांगितल्याने असता. पण ह्यो प्रकार मात्र गावच्याच एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घडलो होतो. आता नेमका काय घडला तर आपण बघूया. माका लहानपणापासूनच खटार खुटूर करूची सवय होती. ही वस्तू मोड, ती वस्तू जोड असं सगळं मी करत इलं होतं, ज्यामुळे माका या क्षेत्रात तशी आवड होती. आणि अभ्यासात मी पहिल्यापासूनच हुशार होतं. माका वर्गात एक नंबर येऊची सवय होती. माझं एक नंबर जर घसारलो तर माका वाईट वाटायचं, त्यामुळे मी एक नंबरासाठी कायव करूक तयार होतं. रात्रंदिवस मी अभ्यास करायचं. म्हणजे एक अभ्यासू किडो कसो असता तसाच माका काहीसं तुम्ही म्हणाक शकतास. अभ्यासात गुंतलेलो असल्यामुळे माका त्या व्यतिरिक्त अजून काही लक्ष देऊक आवडत नाही होतं. म्हणजे त्यामुळे माझे मित्र नाही होते किंवा काही असं बाहेर भुतूर फिरणं वगैरे झालं नाही. मी अभ्यासाकी अभ्यासच करायचं. आणि माझं दहावीतच ठरला होता की मी एक इंजिनियर होतलंय. आणि म्हणूनच जशी माझी दहावी झाली तसं मी एक इंजिनिअरिंगचं कॉलेज बघितलंय. आता काही कारणांमुळे त्या कॉलेजचं नाव मी तुमका सांगाक शकत नाही, पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांका त्या कॉलेज माहिती असतला, म्हणजे एकदम जवळचंच कॉलेज आ. तर झालं असं, मी त्या कॉलेजात गेलोय पण त्या कॉलेज घरापासून लांब होतं, त्यामुळे माका घरच्यांनी थं एक भाड्याची रूम बघून दिल्याने जीवनात पहिल्यांदा मी असं घर वगैरे सोडून भाड्याच्या खोलीत एकटं राहत जायत होतं. पण पुढे जर काय करूचं असत तर यात्रा करूचं लागणारच होतं, त्यामुळे मी जास्त विचार न करता थं रवाक लागलंय. तुमका मी सांगितल्याप्रमाणे माका जास्त मित्र वगैरे बनवची सवय नाही होती. माका जास्त करून एकट्याकच रवाक आवडायचा, त्यामुळे त्या इंजिनिअरिंग कॉलेजात गेल्यापासून माझे तसे कोण मित्र नाही होते. आणि तेव्हा माझं सगळं लक्ष हे अभ्यासाकडे होतं. जे काय प्रोजेक्ट असतील, नोट्स वगैरे असतील, ते मी स्वतःचं स्वतः एकटं बसून काढायचं. आणि माका सवय होती कॉलेज वगैरे सुटलं तरी मी एकटंच वर्गात थांबान नोट्स काढत बसायचं. आणि खरा सांगूचा तर माका एका चांगल्या कॉलेजात ॲडमिशन घ्यायचा होता. पण एवढ्या लवकर अशा शहरी भागात जाऊन एकट्यानं राहणं ह्या काय माझ्या आईवडिलांका योग्य वाटक नाही, आणि त्यांचं बरोबर होतं. म्हणून त्यांनी माका घरापासून जवळच्याच एका कॉलेजात घातल्याने. आणि मग म्हणून मग मी ठरवलंय की कॉलेजात जरी चांगलं शिक्षण नसलं तरी मी स्वतःच्या जोरावर स्वतःचा स्वतः अभ्यास करून मी चांगले मार्क मिळवतलंय. पण ह्यात सगळा करूच्या नादात माका एका गोष्टीचा भानच रवाक नाही, आणि त्याचमुळे माका ह्या भयंकर अनुभवाक सामोरा जावचं लागला. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे कॉलेज सुटल्यानंतर माका त्या वर्गात थांबान नोट्स वगैरे काढूची सवय होती. पण तेव्हा व्हायचा असा, आमचे लेक्चर संपले की सिनियरची मुलं यायची आणि थंच त्यांचं लेक्चर सुरू व्हायचो, ज्यामुळे माका वर्गात बसा गावत नाही होता. पण त्या काही दरम्यान माका एक अशी खोली गावली ज्या खोलीत माका तसा उठवणारा कोण नाही होता. त्या ठिकाणी जेवढे काही वर्ग खोली होते त्या वर्ग खोल्यांचे एकदम सगळ्यात शेवटी एक ती खोली होती, ज्या खोलीत सगळे मोडलेले बेंची, टेबला आणि सगळं अडगळीचं सामान टाकलेलं होतं. आणि ती खोली नुसती बंद करून ठेवलेली होती. त्या खोलीत कोणचं जाणं येणं होत नसायचं. शिपाई फक्त कधीतरी थं जायचे, पण काय काम असलं तरच, त्या व्यतिरिक्त कोणतं येत नाही होतं. आणि जेव्हा माका त्या खोलीबद्दल समजला तेव्हा मी म्हटलंय की मरणा, खोली तर चांगली आ, खिडके बिडके व्यवस्थित होते आणि वारं बिरो बऱ्यापैकी यायचो. आणि ती खोली एके बाजूक असल्यामुळे तशी कोणची थं जागमागसुद्धा नाही होती, एकदम शांत वातावरण. म्हणून माका जेव्हा समाधलं तसं मी त्या खोलीत जाऊन
एक चांगलीशी बेंच बघून ते बसून अभ्यास करूक लागलोय. माझे जे काही नोट्स होते ते काढूक लागलोय आणि बघता बघता माझं थंय वेळ जायचो आणि मस्तपैकी ते नोट्स वगैरे काढून सुद्धा व्हायचे. कधी कधी लेक्चर रद्द व्हायचे, मग सगळी मुलं घराकडे पळायची. पण माका तशी सवय नाही होती. मी जर लेक्चर नसत तर त्या खोलीत जाऊन अभ्यास करूक बसायचंय. पण जवळजवळ पहिले 7-8 दिवस एकदम चांगले गेले. माझं ते अभ्यास वगैरे एकदम व्यवस्थित व्हायचो. पण त्याच्यानंतर अचानक काय घडाक लागला तर माका नाही माहिती. म्हणजे माका अभ्यास करूची खूप आवड होती. लक्ष वगैरे नीट लावून मी अभ्यास करायचोय. पण 8-1 दिवसानंतर माझं काय अभ्यासात लक्ष लागत नाही होतं. मी खूप प्रयत्न केलाय पण ते माका बसवतच नाही होतं. एखादा काय पाठांतर करू घेतला तर त्या लक्षात रवत नाही होतं. आणि ह्या असं माझ्यासोबत ह्याआधी कधीच होऊक नाही. माका एकदा वाचलं की चांगल्या लक्षात रवायचं आणि अशीच माझी सवयसुद्धा होती. पण त्या काही दिवसात काय घडाक लागला होता त्या माका काय समजक नाही. माझ्या अभ्यासात मनच लागत नाही होतं. तर मी तयच बसून अभ्यास करूचा प्रयत्न करत होतं. पण नंतर तर असा घडाक लागला की त्याचं तर विचार मी स्वप्नातसुद्धा करूक शकत नाही. सगळ्यात पहिली घटना घडली ती म्हणजे मी दुपारचं त्या खोलीत बसून थोडं लिखाण करीत होतं. लिखाण करता करता अचानक माका मागसून कोणीतरी आवाज दिल्यासारखं भास झालो. पहिल्यांदा मी जरा दचकलोय, कारण थंय माझ्या व्यतिरिक्त तर कोण नाही होतं आणि असे कोणचे आवाज वगैरे येत नाही होते. आवाज जसं इलो तसं मी पटकन मागेसुद्धा वळालोय. पण थंय कोण दिसाक नाही. माका तेव्हा वाटलं की भास वगैरे झालो असत. म्हणून मी तेव्हा एवढं काय त्या गोष्टीकडे लक्ष देऊक नाही. पण त्याच्यानंतरच 5-1 मिनटात एक खिडकीकडे खुर्ची ठेवलेली होती. ती खुर्ची आपण धडावाकून खाली पडली आणि ती संपूर्ण खोली तशी रिकामी असल्यामुळे आवाज सगळं घुमलो. आणि एका क्षणासाठी माझा काळीजच हातात आला, कारण पूर्ण शांतता होती आणि अचानक तो आवाज इलो. जसं मी तय बघतोय तर खुर्ची वरसून खाली पडली होती. पण माका समजक नाही की ही खुर्ची पडली कशी, कारण तशी लाकडी खुर्ची होती आणि वाऱ्यानंतर एवढी खुर्ची पडाक शकत नाही. पण ती तेव्हा थंय कशी पडली ह्या काय माका समजक नाही. पण तरीसुद्धा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. माका वाटलं की वाऱ्यानंच पडली असत, कारण ती संपूर्ण अडगळीच्या सामानाची खोली वस्तू कशाव फेकलेले होते, त्यामुळे कदाचित पडाक शकतं असं काहीसो विचार करून मी आपलं माझ्या कामाक लागलोय. आणि त्यानंतर 20-1 मिनटांनी मी आपलं थंयसून निघान गेलोय. पण त्या दिवशी माका हे दोन अनुभव त्या खोलीत दिले आणि नंतर पुढे जा काय घडत गेला ता तर मी पुऱ्या जन्मात विसराक शकत नाही. त्या दिवसानंतर पुढच्या दिवशीसुद्धा मी नेहमीसारखं त्याच खोलीत अभ्यास करू गेलोय. आणि तोपर्यंत मी कालचं सगळं विसरून गेलो होतं. माझ्या डोक्यात तसं कायत नाही होतं. पण जेव्हा मी तो अभ्यास करू केलोय तेव्हा अचानक माझं डोकं कसं दुखक लागलं तर काय माका समजक नाही. म्हणजे ती डोकेदुखी काय ती वेगळीच होती. पण तरीसुद्धा मी तयच बसान होतोय आणि पुस्तक वाची होतंय. पण पुस्तक वाचता माका एक अचानक दृश्य दिसलं. एका क्षणासाठी माका वाटलं की माझ्या बाजूक जी खिडकी होती त्या खिडकीवर कोणतरी उभा असा आणि तो माझ्याकडेच एकटक बघतं. पण जसं मी त्या खिडकीकडे वळान बघायचंय तेव्हा मात्र त्या खिडकीवर कोण नसायचं. आणि हा असं एकदा दोनदा नाही, बऱ्याच वेळा माझ्यासोबत ते घडलं. पण माका समजानाय की तो नेमकं भास आ की अजून काय. आणि त्यानंतर अशा गोष्टींचं प्रमाण वाढाकत लागलं. जसे जसे दिवस जाऊक लागले तसा तसा तर माका वाटायचं की माझ्यासोबत अजूनही होय कोणतरी असा. आणि एक दिवशी तर एक वेगळीच घटना घडली. माका असं मोठमोठ्यानं पाठांतर करूची सवय. मी आपलं तर एकटंच बसान पुस्तक वगैरे वाचायचंय. पण तेव्हा तर माका असं अनुभव इलो की मी जा काय वाचायचंय त्याच माका परत मागसून ऐका यायचं. म्हणजे जे लाईनी पुस्तकातले मी वाचलंय त्याच लाईनी माझ्या मागोमाग कोणतरी तसेच म्हणतं असा माका स्पष्ट जाणवक लागला. मी 4-5 वेळा मागेसुद्धा वळण बघितलंय. पण मागे मात्र माका तसं काही दिसत नाही होतं. पण कानावर मात्र आवाज माका येत होतो की मी जा बोलतोय त्याच कोणतरी मागसून परत बोलतं. पण तेव्हा तर माझ्या डोक्यात भुतटकी वगैरे असत ह्यो काही विषयच नाही होतो. मी आपलं विचार करायचंय की आवाज येता कसो, मागच्या भिंती रापटाने इको तर होत नसत ना किंवा काहीतरी असा, त्यामुळे आवाज माका माझ्याच ऐकाक येतं असं मी आपलं विचार करत बसायचंय. आणि ह्या सगळ्यातच हळूहळू दिवस जाऊक लागले आणि त्या सगळ्याचाच प्रभाव माझ्या आता तब्येतीवर पडाक लागलो.
आधी तर माझी फक्त डोकेदुखीच वाढली होती, पण बघता बघता माका आता बरा वाटत नाही होता, एकदम तापसुद्धा इलो होतो. पण घरच्यांका जेव्हा मी सांगितलं तेव्हा ते म्हणाले की वातावरण बदललं, पाणी वगैरे बदलल्यामुळे असं होतं, तू काही काळजी करू नको, गोळी वगैरे घे, बरा वाटतला. आणि माका आपला तसाच वाटला. आणि गोळी वगैरे घेतल्यानंतर माका बरा वाटाक लागला. पण व्हायचा असा, थोडाफार दिवस बरा वाटायचा पण मग परत ताप यायचो. आणि हा कसा होता ता काय कळत नाही होता. एकदा दोनदा माका ताप येऊनसुद्धा गेलो होतो. पण एक दिवशी जा काय माझ्यासोबत घडलं तेव्हा मात्र माका कळान चुकलं की हे सगळे प्रकार घडतात त्यामागे नेमकं काय प्रकार राहतो. माका थोडा बरा वाटला तेव्हा मी कॉलेजात गेलोय आणि नेहमीसारखं त्या हडगळीच्या खोलीत जाऊन अभ्यास करूक लागलोय. तरी गेले 3-4 दिवस मी त्या खोलीत गेलं नव्हतंय. पण ह्यावेळेक मात्र जसं मी त्या खोलीचं दार उघडून आतमध्ये डोकावतोय तेव्हा माका स्पष्ट एक मुलगो त्या खोलीच्या कोपऱ्यात तुटलेल्या बेंचवर बसलेलो दिसलो. आणि मी जसं त्याच्याकडे बघतोय तसं तो क्षणात नाहीसो झालो. माका एका क्षणासाठी समाधलात नाही, माझ्या अंगावर एकदम काटोचिलो. मी एकदम स्तब्ध थयच उभो आणि त्या दिशेने बघतोय आणि मनात आपलं माझ्या विचारिलो की ह्या सगळं काय होतं. माका तेव्हा माझा समजाना की माका हे सगळे भास होतात की अजून काय प्रकारा. पण तेव्हा मी मात्र ठरवलंय की आता जास्त अभ्यास करायचो नाही. माका वाटलं की मी अभ्यासात गुरफटान रावल्यामुळे माका असे भास होऊक लागले आहेत म्हणून मी गप्पपणे थंय जाऊन बसलोय आणि नोट्स काढूक लागलोय. पण त्या दिवशी झालं असं, नोट्स काढेपर्यंत माका उशीरच झालो त्यामुळे मी घाई गडबडीतच थंयसून निघालोय. पण निघता निघता माझी नोट्सची जी वही होती ती थंयच रावली आणि मी ती थंयच विसरून गेलोय. आणि जेव्हा पुढच्या दिवशी मी कॉलेजात येलोय तेव्हा ती वही आणूसाठी त्या खोलीत जाऊक लागलोय. जेव्हा मी ती खोली उघडून आतमध्ये गेलोय आणि तेव्हा माका थंय जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. माझी ती वही कुणीतरी समोर फाडून फेकलेली होती, म्हणजे अक्षरशः वहीची पानं अडेतडे पसरलेली. मी आपलं विचार करूक लागलोय की हा सगळा कोणी केला नसत, कारण खायचो पोरगो तर असा करूचो नाही, कारण त्याच्यात नोट्स वगैरे लिहिलेले होते. मी आपलं असं विचार करत करत पुढे गेलोय आणि जी पानं अडेतडे पसरली होती ती मी गोळा केलंय आणि वही बघूक लागलोय. तर अक्षरशः कुणीतरी पेनान वहीच्या पानांवर रागान वडलेला होता, म्हणजे पेनाचं टॉक वहीवर ठेवून वडल्यावर पान कसं फाटतं तशी पानं अक्षरशः फाटलेली होती. आणि त्या सगळ्या वहीचं अवतार बघून एक गोष्ट समजत होती की हय जो कोण इलो तो प्रचंड रागात होतो आणि रागाच्या भरातच त्यांनी हा सगळा केलेला असा. पण असं कृत्य ह्या कॉलेजातलं मुलगो किंवा शिपाई वगैरे कशाक करीत. आणि मी मान्य करतोय शाळेत असे प्रकार घडाक शकतात कारण लहान मुलं असं कृत्य करूक शकतात, पण कॉलेजातली मुलं शक्यतो असं करूक शकत नाही. पण ह्या कसा घडला ता काय माका माहिती नाही. मी आपली ती सगळी पानं गोळा केलंय. माका तेव्हा प्रचंड दुःख होत होतं कारण इतके दिवस मी मेहनत करून ते नोट्स काढलेलंय आणि ते सगळे लिहिलेले नोट्स अक्षरशः कोणतरी फाडून चिंचिने करून टाकलेले होते. मी आपला ता सगळा गोळा करून रूमवर गेलोय आणि ती वही अक्षरशः बाजूक फेकून दिलंय. माझी तर कायच आता करूची इच्छा राहिली नाही होती. पण जेव्हा रात्री जेवण वगैरे मी परत ती वही बघूक गेलोय तेव्हा माका वहीच्या आतमध्ये जा काय दिसलं ता बघून माझे डोळे उघडेच पडले. अक्षरशः कोणीतरी पेनान आतमध्ये लिहिलेला होता की ही माझी जागा असा, हयसून निघान जा. आणि असं एकदा दोनदा नाही 4-5 वेळा 4-5 पानांवर या सगळा लिहिलेला होता आणि एकदम रागान. माका तर ता काय बघून सुधराकत नाही. मी सरळ घराकडे फोन लावलोय आणि हो सगळं प्रकार घरच्यांच्या कानी घातलंय. पहिल्यांदा त्यांका वाटलं की कोणतरी मित्रां वगैरे काहीतरी केल्या नसत म्हणून ते म्हणाले की तू उद्या घराकडे ये आणि ती वहीसुद्धा घेऊन ये. मग मी पुढच्याच दिवशी ती वही घेऊन घराकडे गेलोय आणि ता सगळं त्यांका दाखवलंय. आणि गेल्या काही दिवसात जे काही प्रकार मी त्या खोलीत अनुभवलं होतं ते सगळे घरच्यांका सांगितलंय. ता सगळं ऐकून घरचे जरा घाबरले कारण सहसा मी असं खोटा वगैरे काही बोलत नाही होतंय आणि मित्र वगैरे तर माझे नाहीच होते, त्यामुळे असं कोण माझ्यासोबत करूक शकतं. आणि तेव्हा मी वरच्यावर आजारीसुद्धा पडाक लागलेलं आहे, त्यामुळे मग घरचे म्हणाले की थांब आपण कोणाक तरी विचारून बघूया. तर त्यांच्याच गावातल्या एका ओळखीच्या माणसानं एका माणसाचा पत्तो दिलाय. तो माणूस
असं जर काय वाईट बीट काय असत केलेला कोणी काय तर बघायचो. त्या माणसाचं पत्तो गावल्यानंतर माका पप्पा त्या माणसाकडे घेऊन गेले. जाताना मी ती वही माझ्यासोबतच नेलं होतं. थंय गेल्यानंतर त्या माणसान सगळ्यात आधी माका एक अंगारो लावल्यान आणि हातपाय वगैरे स्वच्छ धुवूक सांगितल्यान. मग मी हातपाय वगैरे धुतलंय आणि मग त्याच्यासमोर जाऊन बसलंय. आणि मग त्यानंतर त्यांनी जा जा काय केल्यान तर आम्ही तुमका सांगाक शकत नाय, कारण ता काय माका योग्य नाही वाटलं. आताच्या काळी असा कोण मानत असत नसत या काय माका नाही माहिती, पण त्याचे कसले तरी ते विधी होते. त्या सगळा केल्यानंतर तो सगळ्यात आधी माझ्या पप्पांका तो म्हणालो की ह्याच्या पाठी एका नकारात्मक ऊर्जेचा सावटा आणि ती एका त्रास देऊ बघतं. तुम्ही लवकरच सावध राहा, नाहीतर ती पुढे काय करीत ह्या सांगा कव यायचं नाही. ह्या जेव्हा मी त्या माणसाच्या तोंडून ऐकलंय तेव्हा तर माझं अक्षरशः थरकापच उडलं. त्यानंतर त्या माणसान अगदी हुबेहूब तसाच सांगितल्यान की एक बंदिस्त खोली असा आणि त्याच खोली आहेत ह्या वाईट शक्तीचं वावरा आणि थयच ह्यो जाता आणि त्याचमुळे त्याका त्रास होता. म्हणजे मी त्याका ह्याआधी असं कायच सांगाक नाही होतं की माका त्या कॉलेजाच्या अडगळीच्या खोलीत असं असं त्रास होता वगैरे. त्यांनी स्वतःहूनच या सगळं सांगितल्यान आणि त्या कसा सांगल्यान त्या माका अजूनपर्यंत समजक नाही, कारण माका तर असल्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही होतो. पण जेव्हा माझ्या सगळ्या समोर घडलं तेव्हा माका नायला जाऊन त्या सगळ्यावर विश्वास ठेवचोत लागलो, कारण जे गोष्टी मी डोळ्यान बघितलंय कानाने ऐकलंय ते खोटे तर असं शकत नाही आणि त्या सगळं मी स्वतः बघितलं होतंय. मग त्यानंतर त्या माणसानं माझी वहीसुद्धा बघितल्यान त्यावरचा सगळा ता बघून तो म्हणालो की माका वाटलेला तसाचा त्या खोलीत एक वाईट शक्ती असा आणि तिका तू थंय गेलेला अजिबात आवडत नाही, म्हणूनच ती तुका त्रास देऊक बघतं, तुका तेसून घालूक बघतं, पण तू पुन्हा पुन्हा त्याच खोलीत जातं आणि खूप मोठी चूक करतं. सगळ्यात आधी त्या खोलीत जाऊचा बंद कर, त्या माणसानं सरळ माका या सांगितल्यान. आणि त्यानंतर तिने माझ्या हातात गळ्यात कसले कसले धागे बांधल्यान आणि तो म्हणालो की तुका आता काय घाबरायची गरज नाही, फक्त तू त्या खोलीत जाऊ नको, मग तुका त्रास अजिबात होवचो नाही. असं तिने काय काय केल्यान आणि माका घराकडे पाठवल्यान. घराकडे इल्यानंतर माका पप्पा सांगा होते की तो माणूस असा म्हणा होतो की थंयची ती शक्ती ह्याच्या अंगात प्रवेश करूकसुद्धा बघत होती, पण ती का तर जमत नाही होता. जर ती ह्याच्या अंगात येते तर मात्र खूप परिस्थिती हाताबाहेर जाणार होती. पण ह्याचं नशीब चांगलं की ती का ह्याच्या शरीरात प्रवेश करूक जमाक नाही. ह्या जेव्हा पप्पांनी माका घराकडे येऊन सांगितल्याने तेव्हा तर माझे हातपाय एकदमच थंड पडले. म्हणजे माका तेव्हा अजिबातच कल्पना नाही की असो काय प्रकार माझ्यासोबत त्या खोलीत घडत असत. माका वाटा की भास वगैरेच होतं, पण तेव्हा ह्या सगळ्या घडल्यापासून मी कानाक खडो लावलंय की त्या खोलीत पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. आता ती जर वही माझ्याकडे असती तर मी तुमका फोटो पाठवला असतं, पण जेव्हा आम्ही त्या माणसाकडे गेलो होतं त्या माणसान ती वही आमच्या डोळ्यात देखत एका आगीत पेटवून भस्म करून टाकल्यान, कारण त्याचं असं म्हणणं होतं की त्या वाईट शक्तीची खयचीच गोष्ट ती तुझ्याकडे ठेवू नको, नाहीतर ती त्या वस्तूसून तुझ्यापर्यंत परत येऊ शकतं. त्यामुळे ती वही तर आता काय माझ्याकडे नाही, पण ता जर तुम्ही बघितलं असाल तर तुमचेसुद्धा हातपाय थरथर कापले असते, इतका ता सगळा भयंकर दृश्य होता. तिची ती अक्षरा वही ती कशी फाडलेली होती ता सगळा बघून तुमका लगेचच कळलं असतं की ती शक्ती किती वाईट होती ती. माका नाही माहिती की त्या खोलीत काय घडलं, नेमकी खयची वाईट शक्ती आ, पण मी ह्या सगळा कधीच कोणाक काय सांगाक नाही. म्हणजे त्या कॉलेजातल्या खायच्या शिक्षकांका मुलांका किंवा शिपायांका ह्याबद्दल कायच बोलाक नाही, फक्त मी त्या खोलीत जाऊचं टाळून दिलंय, त्या खोलीच्या दिशेने मी फिराकलंय सुद्धा नाय. आणि जेव्हापासून ह्या मी केलंय तेव्हापासून लगेचच माका बदल जाणवूक लागलो. माका पुढे परत कधी त्रास होऊक नाय. मी ना आजारी पडलंय ना माझा डोका वगैरे दुखत होता आणि अभ्यासातसुद्धा आधीसारखं आता चांगलं लक्ष लागाक लागलो होतो. म्हणजे सगळं काही नंतर माझं व्यवस्थित झालं, माका पुढे त्रास होऊक नाही. आणि त्यानंतर एक एक करून मी सगळे विषयसुद्धा पार पाडलंय आणि कसाबसा तर कॉलेज पूर्ण केलंय. पण त्या काही दिवसात जो काय अनुभव मी अनुभवलेलाय तो मी शेवटपर्यंत विसराक शकत नाही, या मात्र नक्की. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्याच एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो त्यांचो एक सत्य अनुभव. जो तुमका कसं वाटलो, तुमका काय वाटतं तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अजून ह्या व्हिडिओक लाईक करूक नसाल
तर पहिला आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा, जेणेकरून असं जर काय प्रकार त्यांच्यासोबत घडत असत तर ते सुद्धा सावध होतील. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.